श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक। वसे हृदय देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापक जाण तैसा। सदा संचला येत न जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही। या भागामध्ये रामदास स्वामी मागच्या म्हणजे श्लोक क्रमांक 194 मध्ये साधकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतात। ते म्हणतात, आपल्या हृदयामध्ये जो देव राहतो तो कसा आहे ते सांगतो, नीट समजून घे। ज्याप्रमाणे आकाश सगळीकडे व्यापून आहे त्याप्रमाणे हृदयामध्ये राहणारा देव सुद्धा सर्व ठिकाणी व्यापून आहे। निरंतर सगळीकडे भरलेला असल्यामुळे त्याच्याशिवाय मोकळी अशी जागा नाही, तो कुठेही जात नाही किंवा येत नाही। ही गोष्ट अधिक चांगली समजण्यासाठी समुद्राचं उदाहरण देता येईल। समजा समुद्रात अनेक लहान मोठी मडकी सोडली, काही वेळाने सगळी मडकी पाण्याने भरतील आणि तळाशी जातील। प्रत्येक मडक आतून आणि बाहेरून पाण्याने भरलेलं असणार। त्या मडक्यांपैकी काही मडकी फुटली तर समुद्राच्या पाण्यात काय फरक झाला असं म्हणता येईल? काहीच नाही। अगदी त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप अनंतपणे पसरलेले आहे, त्यामध्ये देह येतात आणि जातात, पण परमात्म स्वरूपात काहीही फरक होत नाही। नभी वावरे जा अणुरेणु काही, रिता ठाव या राघवे वीण नाही। तया पाहता पाहता तेचि जाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले। आकाशामध्ये जे अणु रेणू वावरतात त्यामध्येही परमतत्व भरून राहिले आहे। परमात्म्याशिवाय कोणतीही जागा रिकामी नाही। त्याला पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप होऊन जातो। तिथे दृश्य अदृश्य सगळे लोप पावते आणि एकच तत्व उरते। जय जय रघुवीर समर्थ। पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।